सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी एका 24 वर्षीय महिलेला शेतामध्ये पाणी सोडण्याच्या कारणावरून त्या महिलेचा धीर बालाजी नाना भुई तसेच सोनाली बालाजी भुई यांनी चाकूने व रॉडने मारहाण केली। त्यामुळे यात महिलेला सर्वांगात जखम झाली। त्यामुळे तिला उपचाराकरिता मोहोळ येथील सरकारी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले। तेथून तिला पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे तिचे पती नामदेव भुई यांनी दाखल केले। या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे।